नमस्कार श्री शनिकम यूट्यूब चॅनल मध्ये मी श्री शची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते. तर आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे ते म्हणजे रायबाला इतके छान छान कमेंट आलेले आहेत तर त्या तर रायबा तर इथेच आहे आणि म्हटलं चला आज रायबा शेजारी जाऊन जवळ जाऊन कमेंट वाचूया कारण खूप छान छान कमेंट आलेले आहेत. आम्हाला पण छान वाटतंय कमेंट वाचून. तर त्यासाठीच आज मी इथं आलेली आहे आणि काही मोजक्या कमेंट आहेत त्या मी आज तुम्हाला म्हणजे वाचून दाखवणार आहे. तुम्ही सुद्धा बघू शकता रायबाचा जो शॉर्ट व्हिडिओ आहे रायबा आला पहिल्यांदा घरी त्या व्हिडिओ खाली आणि अजून असे भरपूर जेवढे रायबाचे व्हिडिओ आहेत तेवढे खूप छान चालतात सुद्धा आपल्या चॅनेलवरती आणि खूप छान अशा कमेंट सुद्धा येतात. तर नक्कीच तुम्ही सगळ्या कमेंट वाचा आणि आता सुद्धा मी तुम्हाला सगळ्या कमेंट वाचून दाखवणार आहे. तर चला आपण कमेंट वाचायला सुरुवात करूया. मी आता कमेंट्स ओपन केलेले आहेत या मोबाईल मध्ये आणि मी तुम्हाला वाचून दाखवते. तर पहिल्यापासून भरपूर कमेंट आहेत तर मी जेवढ्या म्हणजे मोठ्या आहेत त्याच वाचून दाखवते. तर इथं पहिली कमेंट वाचते रामकृष्ण माऊली तुमचा रायबा एक गोंडस मुलासारखा दिसतो तुमच्या रायबाच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप आशीर्वाद. नंतरची दुसरी कमेंट आहे अप्रतिम रायबा भावी वाटचालीसाठी शुभेच्छा सो क्यूट फक्त एवढंच की मुक्या प्राण्यांवर ती अत्याचार करू नका. अत्याचार कोण करतं पहिलं करत होती बैलांना मारत होती पण आता सरकारने किती नियम अटी लागू केलेल्या आहेत आणि आता प्रत्येक जण आपण बघतो ह्यांनी सांगतात की एखाद्या लहान मुलासारखं प्रत्येक जण जपत आहे आपापल्या खोंडांना. रायबाचा राजयोग म्हणजे रायबा राजयोगी आहे. नंतर रायबा फर्स्ट वॉक असा आलेला आहे. रामकृष्ण हरी एक नंबर दादा हर हर महादेव श्री नंदी महाराज की जय हो. ताई रायबा खूप सुंदर दिसत आहे दृष्ट काढा त्याची. तर रायबाची दृष्ट सुद्धा काढायचीच आहे बघूया आता कधी. पुन्हा एक नंबर दीदी खूप छान लव यू रायबा. नंतर भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अशा तर भरपूर कमेंट आलेल्या आहेत. खूप छान आहे व्हिडिओ छान आहे रायबा. नंतर खूप छान दिसतोय रायबा अभिनंदन रायबा एक नंबर दिसतोय रामकृष्ण हरी अशा भरपूर म्हणजे भरपूर कमेंट्स आलेले आहेत. जसं की मी म्हटलं नंतर आलेले आहेत कॉंग्रॅच्युलेशन्स रायबा. तर कोणाकोणाला समजत नाही की रायबा नक्की म्हणजे असं वाटत होतं त्यांना व्हिडिओ बघितल्यानंतर की रायबा पळायलाच गेलेला आहे. तर तसं नव्हतं त्या व्हिडिओमध्ये आपण काय दाखवलेलं की रायबा पहिल्यांदा म्हणजे कसं नेतात ना मैदानावरती तर तसा नेलेला. नंतर खूप छान आहे रायबा रायबाचे म्हणजे खूप खूप त्यांना खूप रायबा आवडतोय. नंतर ताई खूप छान किपीड अप असा सुद्धा व्हिडिओ आलेला आहे. त्याचबरोबर खूप असे म्हणजे आपल्याला हे येतात ना स्माइली वगैरे सुद्धा आलेले आहेत. रायबा फारच गोंडस आहे हो नका पळवू त्याला. म्हणजे कोण कोण म्हणते की रायबा गोंडस आहे आणि त्याला पळवू सुद्धा नका. रायबा जसा आपण म्हणजे बाहेर नेतो तर तो डायरेक्ट पळायलाच चालू करतो. त्याला सांगायच लागत नाही की पळ नाहीतर वडायला लागते असं काहीच नाही करायला लागत. नंतर रायबा ग्रेट चॉईस आहे. रायबा गोंडस मुलासारखा आहे खूप मस्त आहे. नंतर एक कमेंट आलेले आहे गोड ग लाडू आणि सगळे हार्ट पाठवलेले आहेत त्याला तीन फेराच्या शर्यतीसाठी तयार करा खूप नाव करेल तुमचं. तर बघूया आता कसा तयार होतोय ते ह्यांच्या हातात आहे कारण सगळं ह्यांनीच करणार आहेत. त्याच कोरेगावला आणला होता का परवा नव्हता आणला कारण म्हणजे असं सुद्धा वाटतंय की रायबा प्रत्येक मैदानावरती जातोय. नंतर तुम्ही पण छान आणि तुमचा रायबा पण छान तुमची वाईफ पण छान अशी सुद्धा कमेंट आलेली आहे. म्हणजे ह्यांना मला आणि रायबाला आणि जोरात पळवण्यासाठी जोर जोरात काट्या मारल्या जातात अशी सुद्धा एक कमेंट आलेली आहे. तर आता काट्या काही काहीच चालू शकत नाही एवढं स्ट्रिक्ट झालेलं आहे. आता गाव कोणतं हे तर खूप कमेंट येते की रायबाचं गाव कोणतं खूप गोंडस आहे रायबा अशा भरपूर कमेंट आलेल्या. त्या तर मी तुम्हाला आता वाचून दाखवल्या. अजून एक शॉर्ट आहे त्यावर सुद्धा खूप छान छान कमेंट आलेले आहेत त्या मी लगेच तुम्हाला वाचून दाखवते. तर आता आपण अजून एक कमेंट घेतलेली आहे ती म्हणजे ताई तू मला खूप आवडतेस कारण रायबाची खूप काळजी घेता तुम्ही. दादा पण म्हणजे दादा पण छान काळजी घेतात
आणि दादा सुद्धा त्यांना खूप आवडतात. वृषभ म्हणजेच नंदी, सेवा, महादेव, नक्कीच प्रसन्न हो असं म्हणजे मराठी पाठवताना त्यांच्याकडून चुका झालेल्या आहेत. मग गडबडीत वाचताना माझं पण चुकतंय. नंतर खूप छान आहे रायबा ह्याला तर म्हणजे ह्या कमेंटला तोडच नाही, एवढ्या कमेंट आलेल्या आहेत. कोणत्या गावामध्ये आहे वासरू? आणि हे आमचं वासरू बघा कुणीकडे पण पळत असते एवढं म्हणजे लांब बांधलंय तर. आणि अशी एक सारखी कमेंट येते की रायबा विकायचंय का, रायबा विकायचंय का. तर नक्कीच रायबा विकण्यासाठी आम्ही एवढा त्याला जीव नाही लावलेला. आणि अजून आता बघा कशी त्याच्या मनात येईल ना, त्यावेळेस तो पेंड खात असतो, काय पाहिजे ते करत असतो. ताई तुमच्या गावचा वागऱ्या खूप छान पळत होता, तुम्ही रायबाला वागऱ्यासारखं बनवा, खूप नाव करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तर ह्यांनी सुद्धा सांगितलं की इथे शेणे गावामध्ये एक वागऱ्या नावाचा बैल होता आणि जसं ह्यांनी म्हणतात तबकासूरचं नाव आहे तसं त्याचं सुद्धा नाव होतं. आणि ह्या काळात जर तो असता तर ह्यांनी बोलतायत की आता त्यानं हवाच केली असती. रायबाचे मालकावर जीवापाड प्रेम आहे म्हणून तो मालकाला चाटतो. हो हे अगदी बरोबर आहे, ह्यांच्यावर त्याचा खूपच जीव आहे. भावी हिंदकेसरी रायबा अशा. आणि लव फ्रॉम मुंबई म्हणजे मुंबई मधून सुद्धा रायबाला बघतायत. ताई तुमचा रायबा परभणी खूप आवडतो म्हणजे परभणी मध्ये सुद्धा रायबा खूप आवडतोय. परभणी मधून सुद्धा कमेंट आलेली आहे. राणा खूप छान आहे म्हणजे सेम रायबा सारखा अजून एक छोटस खोंड आहे त्याचं नाव आहे राणा. तर आम्हाला खूप कमेंट येतात की राणाचे व्हिडिओ बघितलेत का, राणा बरोबर पळवा. आता राणा कोणत्या गावात आहे ते तर आम्हाला माहित नाही. आणि इथं तर एकानी कमेंट केलेली आहे की राणा म्हणजे त्यांना वाटलं आहे की हा राणाच आहे आणि आम्ही सुद्धा त्याचे व्हिडिओ बघितले तर तो सेम आपल्या रायबा सारखाच दिसतोय. त्याचबरोबर छान ताई इंडियन आर्मी ग्रुप म्हणजे आर्मी मधून सुद्धा रायबाचे व्हिडिओ बघतायत. तर व्हिडिओ छोटा बनवा म्हणजे हा व्हिडिओ जो आहे ना आता मी ज्याची कमेंट वाचून दाखवत आहे, रायबा नवरोबाला खूप चाटतोय म्हणून रायबासाठी आणले सरप्राईज, तर ह्या व्हिडिओसाठी आलेला आहे. व्हिडिओ थोडासा मोठा आहे कारण कसं रायबा बघायला आवडतोय आणि रायबा अशा कृती करतो की ते शूट मध्ये घ्यावंसच वाटतं. नंतर रायबाला पब्लिक मध्ये घेऊन जाते ते पळवा म्हणजे तो पब्लिकमध्ये पळू शकतो, घाबरणार नाही. त्यासाठीच मागच्या वेळेस म्हणजे इथलं एक शेत सोडलं की पलीकडच्या शेतामध्येच बैलगाड्याच्या शर्यती होत्या तर तिथे नेऊन त्याला पळवलं होतं. पण ह्यांनी बोललेत की तो थोडासा पळला थोडासा थांबला. नंतर साहेब मिंचाट लोखंडी तारे मध्ये अडकवा अशी सुद्धा एक कमेंट आलेली. आणि मिंचाट त्याने फोडून सुद्धा टाकलं कुठल्या. नंतर असं येते की रायबा ताई तुम्ही रायबाला खुराक काय ठेवता आणि वासराची म्हणजे वासरांची मका हे सुद्धा विचारतात म्हणजे खुराक रायबा वासरांची मका कोणती आणता काय आणता. तर हे आम्ही आता थोडं थोडं तुमच्या बरोबर शेअर सुद्धा करत आहे. आणि जास्तीत जास्त कमेंट म्हणजे रायबाचं गाव कोणतं आणि रायबाचं गाव कोणतं ही कमेंट जास्त येते आपल्या रायबाला. तर अजून एका ह्याच्यातली म्हणजे मी ज्या आपल्याला हे वाटतं की म्हणजे ऐकायला वाचायला मोठ्या आणि जास्तीत जास्त तर कमेंट रायबाला त्याच येतात की खूप छान आहे रायबा, गोंडस आहे रायबा. आणि आता आपण बघूया पुढच्या कमेंट ते म्हणजे एक दिवस तुमचं अखंड महाराष्ट्रात नाव करणार रायबा अशा कमेंट ऐकल्या तर ह्यांना इतकं छान वाटतं. रायबा द बेस्ट नेम असं सुद्धा आलेलं आहे ब्युटिफुल. नंतर नमस्ते मॅडम खूप छान आहे रायबा धन्यवाद. म्हणजे रायबा छान आहे म्हणून आम्ही त्याला शेअर करतोय तर ते बघून सुद्धा आम्हाला धन्यवाद बोलतायत. तर छान लाईफ आहे तुमची ताई रायबा तर मस्तच. तुमचं पिलू पण छान आहे म्हणजे मी ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं की मी मागच्या साईडचं तन थोडस काढलेलं श्रीशाला पण दाखवलेली. तर अशा सुद्धा कमेंट येतात. श्रीशा एक नंबर आहे तुमचं काम म्हणजे मी जे तन काढलं तर त्यांना वाटते की माझं नाव श्रीशा आहे पण नाही, श्रीशा माझ्या मुलगीचं नाव आहे, माझं नाव आहे तेजस्वी. रायबा विकू नका. आता रायबा विकायचं नाही पण रायबाला विकणार आहे का अशा सुद्धा भरपूर कमेंट येतात. ताई तुम्ही पानमळ्याचा उल्लेख केला म्हणजे पानमळ्याचा मी पण त्या व्हिडिओ मध्ये उल्लेख
उल्लेख केलेला बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, उगवता तारा आहे रायबा। तर चला आपण आता शेवटचीच कमेंट वाचूया। कमेंट तर भरपूर आहेत, खूप छान छान आहेत, आणि हिंद केसरी रायबा एवढ्या तर भरपूरच भरपूर म्हणजे भरपूर कमेंट आलेले आहेत। आता मी शेवटची कमेंट वाचते, ती म्हणजे बकासूर सारखाच प्रेमळ आहे, नाव रोशन करील दादा, आणि त्याचबरोबर तुझ्यावरती दादा रायबाचा जीव खूप आहे, म्हणजे ह्यांच्यावरती अशी सुद्धा कमेंट आलेली आहे। आणि ह्याच कमेंट बरोबर रायबाने सगळं त्याचं खायला ठेवलेलं ते खाली पाडलेलं आहे। आणि त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ आपण इथे संपूया। तुम्ही सुद्धा सगळ्या म्हणजे व्हिडिओंच्या खालच्या कमेंट वाचा, आणि कमेंट वाचून तुम्ही सुद्धा कमेंट करा की कशा आहेत कमेंट त्या, आणि तुम्हाला काय वाटतंय रायबाबद्दल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा कमेंटचा व्हिडिओ करण्याचं कारण की आम्हाला खूप छान वाटतंय रायबाला एवढ्या छान छान कमेंट येत आहेत, आणि रायबा खूप म्हणजे काय म्हणायचं ते सगळ्यांना आवडतोय। आणि रायबाचे व्हिडिओ बघण्यासाठी लोक आतुर आहेत। परवा तर आम्ही एक व्हिडिओ टाकला, आम्ही नंदूबाईंच्या घरी गेलेलो तर त्या व्हिडिओ खाली सुद्धा कमेंट आलेली की आज तरी वाटलं होत तर रायबा दिसेल। म्हणून म्हटलं चला आज रायबाच्या कमेंट सुद्धा वाचूया, कारण अशा कमेंट वाचल्या की छान वाटतं, आणि व्हिडिओ करायला मेन म्हणजे हुरूप येते। आणि एक होतं की रोज रोज तर आम्ही रायबाची व्हिडिओ काय करणार, आणि आमचा असा शहाणा रायबा सेम लहान मुलासारखं काम आहे। तुम्ही आत्ता बघितलं इकडं तिकडं त्याच्या मम्मीला दमवायचं, ते खाली पाडायचं, हे ओढायचं, तर त्याचं चालूच असते। आणि ह्यांनी बोलतात की आपण कोण आलो की त्याला असं छान वाटतं, आणि तो असा दमवायला चालू करतो। तर चला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।